वेळापूर येथील इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यामध्ये जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. शालेय जीवनातील प्रसंग सांगताना प्रत्येक जण रममाण झालेला होता. माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील इंग्लिश स्कूल वेळापूरच्या इयत्ता 10वीच्या सन 1993-94 बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर कार्यक्रम शाळेमध्ये घेऊन स्नेह मेळावा उत्साहात साजरा करून 26 वर्षापूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. या मेळाव्याचे आयोजन व नियोजन अण्णासाहेब गायकवाड, राजकुमार बनसोडे, अभिजीत होडगे, मोनाली करमाळकर यांनी केले होते. प्रारंभी या काळातील दिवंगत झालेले माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्वांचे स्वागत राजकुमार बनसोडे यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक हणमंत मेलगे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावरती जे जे पवार, पी बी पाटील, आर बी पवार, पंचायत समिती सदस्य रेणुका माने देशमुख, एन एस जाधव, मुख्याध्यापक ईश्वर देवकर, मुलाणी पाचपुंड, होडगे, जे जे पवार, कोरे, सतीश कदम, विद्यार्थी प्रतिनिधी अभिजित होडगे, विद्यार्थिनी प्रतिनिधी मोनाली करमाळकर हे सर्व उपस्थित होते. प्रास्ताविकामध्ये अभिजित होडगे म्हणाले की 1993-94 बॅचचा स्नेह मेळावा व्हावा ही आम्हा सर्व विद्यार्थ्यांची इच्छा होती, तर वेळापूर परिसरात असलेले माजी शिक्षक यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि पुन्हा एकदा शाळेत यावे या ओढीनेच माजी विद्यार्थ्यांनी मेळावा घेतला आहे. याच विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर उपस्थित सर्व माजी शिक्षकांचा आणि मान्यवरांचा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगतामध्ये 26 वर्षानंतर हा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा असल्याने बरोबरच्या सर्व विद्यार्थ्यांच्या भेटी झाल्या, याचा सर्वांना मोठा आनंद यावेळी झाला. यावेळी अण्णा गायकवाड, मोनाली करमाळकर विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. या मेळाव्यासाठी राजकुमार बनसोडे, अण्णा गायकवाड, संदीप माने देशमुख, अभिजित होडगे, भागवत गायकवाड, मंजुषा सुरवसे, सीमा यादव, मोनाली करमळकर, सुजाता मुंगुसकर, स्मिता माने देशमुख, शीतल माने देशमुख, सुवर्णा कृपाळ, संध्या वाघे, रजनी बनकर, माधवी भोसगे यांच्यासह 65 माजी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजित होडगे यांनी केले, तर सूत्रसंचालन सतीश कदम यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार नितीन चौगुले यांनी मानले.